माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. रमजान सुरू झालेला आहे. महात्मा बसवेश्वर यांची जयंती आहे. एकूणच विविध धर्माचे, विविध पंथाचे सणवार किंबहुना मोठ्या मोठ्या या साधू संतांच्या जयंत्या येत आहेत. सर्वांनाच माझ्या शुभेच्छा तर आहेतच. आज नेमकं काय आहे असं विचारलं तर पटकन लक्षातच येत नाही. अक्षय तृतीया आहे, गुढीपाडवा आहे, रामनवमी आहे, कारण सगळे दिवस आता सारखे झालेले आहेत. एका दृष्टीने बघितलं तर सर्व दिनदर्शिका ह्या दीन झालेल्या आहेत. दिवस उगवतोय, दिवस मावळतोय. मावळणारा दिवस विचारतोय आज काय झालं, आणि उगवणारा दिवस विचारतोय आज काय होणार. मला असं वाटतं की हे जे काही दिवस आहेत हे आपल्याला कोणालाच अपेक्षित नव्हते. हे संकट जे आहे हे आपल्याला कोणालाच अपेक्षित नव्हतं, पण ही लढाई आपण लढतो आहोत. मला पहिल्या प्रथम सर्व धर्मियांना धन्यवाद द्यायचे आहेत. मग हिंदू आहेत, माझे मुस्लिम बांधव आहेत, माझे ख्रिश्चन आहेत, इतर सर्व जात पात धर्माचे माता भगिनी आणि बांधव आहेत, की आपापले धार्मिक सण, धार्मिक उत्सव या सगळ्यांना त्यांनी थोडंसं बाजूला ठेवून देशकर्तव्याला आणि माणुसकीच्या धर्माला प्राधान्य दिलेलं आहे. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतोय. रमजान का महिना कल से शुरू हुआ है. मैं सारे लोगों को जो हमारे मुस्लिम समाज के बांधव हैं उनको आवाहन करता हूं कि जिस तरीके से आप हमें सहायता कर रहे हैं, सारे धर्मी, हिंदू भी हैं, मेरे क्रिश्चियन धर्मी भी हैं, सभी, तो उसी तरीके से आप सहायता करें. ह्या सगळ्या धर्मात, म्हणजे आज अक्षय तृतीया म्हटल्यानंतर एक बाजारामध्ये झुंबड उडायची, गुढीपाडवा म्हटल्यानंतर झुंबड उडायची, नवरात्री तेही होऊन गेलेलं आहे, पण सगळेजण घरातल्या घरात प्रार्थना करतायत. वैसे मैं आपको आवाहन करता हूं कि ये समय नहीं है कि रस्ते पर आकर कुछ अपना नमाज अदा करें या मस्जिद में जाकर इकट्ठा होकर कुछ अपना नमाज अदा करें. आप घर में ही कृपा कर आपकी प्रार्थना जो भी कुछ है वो करिए. एकूण लक्षात घ्यायला पाहिजे की आज सगळं सर्व धर्मांची मंदिरं, प्रार्थनास्थळं ही बंद आहेत. मग प्रश्न असा पडतो की देव कुठे आहे. देव आहे, देव आपल्यामध्ये आहे. तुम्ही जो संयम पाळता आहात या संयमामध्ये देव आहे. जे अनेक आपले डॉक्टर, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक हे आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करतायत त्यांच्यामध्ये देव आहे. आपल्यासाठी पोलीस जे अहोरात्र मेहनत करतायत त्यांच्यामध्ये देव आहे. आपले सफाई कामगार असतील, मग आपल्या महसूल यंत्रणेतले कामगार असतील, सगळेजण यांच्यामध्ये देव आहे. म्हणजे देव आता मंदिरात नाही आहे, देव आपल्यामध्ये आहे, आपल्या सोबत आहे. म्हणजे काही वेळेला असं होतं, आपण ते पूर्वी पिक्चरमध्ये बघायचो की देव स्वतः येऊन मदत करतो. हा देव स्वतः आता आपल्या सोबत आलेला आहे, यांच्या रूपातनं देव आपल्याला मदत करतो आहे. आणि त्यांचा आदर करणं हीच आजची सगळ्यात मोठी देवभक्ती ठरेल. श्रद्धा ही आहेच, पण परिश्रम हे फार महत्त्वाचे आहेत. मी या सर्व तुम्हाला शुभेच्छा देत असताना एक मनामध्ये खंत आहे, जरूर आहे. आपल्याकडे सुद्धा ही बातमी आलेली आहे की आपल्या दोन पोलीस कॉन्स्टेबलचा ह्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. या पोलीस कॉन्स्टेबलना मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने नम्रतापूर्वक श्रद्धांजली आणि आदरांजली वाहतो आहे. आणि मी सगळ्यांनाच एक विनंती करतो आहे की संयम संयम म्हणतात, परीक्षा जी म्हणतात ती परीक्षा आपण देतो आहोत. पटकन एखादी गोष्ट कुठेतरी घडते आणि पोलीस काय करत होते, पोलिसांना पहिल्यांदा पोलिसांवरती कारवाई करा, पोलिसांचा तुम्ही रिपोर्ट मागवा. आय हे जिथे जिथे ज्या गोष्टी ज्या असतील त्या त्याच्याप्रमाणे होणार, पण विशेषतः आज एक लक्षात घ्या की हे जे पोलीस स्वतःचं घर दार, स्वतःचं आयुष्य हे सगळं बाजूला ठेवून आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करतायत. आणि आज त्यांचे दोन जणांचा जो मृत्यू झालेला आहे हे सुद्धा आपल्यासाठीच, हे कोरोनाचं युद्ध लढता हे शहीद झालेले आहेत. सरकारी ज्या काही आपल्या योजना आहेत त्याच्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांसाठी सगळे जे काही करणं शक्य आहे त्याच्याही पलीकडे जाऊन काही करता येणं शक्य असेल तेही आपण करणार आहोत.
पण माणूस तर गेलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणावरती पटकन संशय व्यक्त करण्याऐवजी त्या त्या वेळेच्या परिस्थितीचा थोडा विचार करायला पाहिजे. हे सगळेजण, मग डॉक्टर्स वगैरे सगळ्यांचा जो मी काही उल्लेख केला, आपल्यासाठी अत्यंत तणावाखाली मेहनत करतायत. अत्यंत तणावाखाली तणाव आहे, उत्तर कोणाकडेच नाही आहे. मग अशी मी येताना बघितलं, काही जण मला म्हणजे मेसेज देऊन पाठवत होते काही ठिकाणी चाललेले, उद्धव ठाकरे आज काय घोषणा करणार, काय घोषणा करणार, सगळ्यांच्या तोंडावरती मास्क आहे, उत्तरच नाही आहे, घोषणा कसली करणार. ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती केव्हा संपणार, लॉकडाऊन कधी संपणार. आय प्रत्येकाच्या या परिणाम दुष्परिणाम हे होत असतात. लॉकडाऊनचे नक्कीच काही चांगले परिणाम आहेत. लॉकडाऊनमुळे आपण, मी एका एक गोष्ट नक्की सांगेन, आत्मविश्वासाने सांगेन, की लॉकडाऊनमुळे आपण हे जे संकट जे गुणाकारात वाढत जातं त्याचा वेग हा संत ठेवण्यामध्ये नक्की यशस्वी झालेलो आहोत, नक्की यशस्वी झालेलो आहोत. इतर देशामध्ये ज्या झपाट्याने त्याचा प्रसार झाला, गुणाकार म्हणजे आज एवढे उद्या परवा, उद्या एवढे परवा तेवढे, झप 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 त्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत जाते, ती वाढ ही आपण निश्चितपणे काही स्वरूपात तरी कंट्रोलमध्ये ठेवलेली आहे. हा आपल्या लॉकडाऊनचा नक्की फायदा आहे. लॉकडाऊनचा दुष्परिणाम हा काय वेगळा सांगायला नको, पण हा लॉकडाऊन लवकर संपवण्यासाठी आणि या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मी गेल्याही वेळेस आपल्याला सांगितलं की आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा एक टास्क फोर्स नेमलेला आहे, त्याच्यानंतर तज्ज्ञ जे अर्थतज्ञ आहेत त्यांचा एक अभ्यासगट नेमलेला आहे, किंबहुना इतर सुद्धा जे काही बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप आहे त्यांची मदत घेतो आहोत. कुठेही आपण कमी नाही ठेवत आहोत. जगभरामध्ये कुठे असं वाटेल की लस कुठे तयार होते आपला संपर्क होतोय, जगभरात असं कुठे वाटेल की अमुक एका ठिकाणी काहीतरी उत्तर मिळतोय आपला संपर्क होतोय, हे चहूबाजूनी सरकार म्हणून जे जे काही करता येणे शक्य असेल ते सर्व पातळीवरती. मी एक सुद्धा असा विषय सोडत नाहीये की जेणेकरून आपण याच्यात कमी पडू, एक सुद्धा सोडत नाहीये. आणि या वातावरणात मला खास करून नितीनजी गडकरींना धन्यवाद द्यायचे आहेत. नितीनजी तुम्हाला मी धन्यवाद देतो, तो एवढ्यासाठी देतो की जी आजची आपली लढाई आहे, सगळे जसं जात पात धर्म पंथ बाजूला ठेवून एकत्र झालेत, माणूस की हा धर्म म्हणून एकत्र झालेले आहेत, तसंच जी मला अपेक्षा आहे आणि जे मी स्वतः करण्याचा प्रयत्न करतोय की नाही हे तुम्ही सांगायचं, ह्याच्यात मी राजकारण बाजूला ठेवतोय. हे ठेवायलाच लागेल. राजकारण जर का आत्ता आपण करत बसलो तर आपल्याला दुसऱ्या कोणत्याही शत्रूची आवश्यकता लागणार नाही. ठीक आहे, हो निवडणुका येतील, निवडणुका जातील, कधी कोण सत्तेत येतं कोण सत्तेत जातं, सत्ता येते जाते, पण आत्ता जर जीव गेला तर जीव नाही परत येणार. मग ह्याच्यात घाणेरडे राजकारण कोणी करू नका. गडकरीजी मला तुम्हाला एवढ्यासाठी धन्यवाद द्यायचा आहे की आज हा चांगला एक केंद्रात राज्यात एकोपा असताना काही लोक आज सुद्धा राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. मी जात नाही त्याच्यात, असं कोणीतरी मला सांगते की तुम्ही राजकारण करत नाही, पण हे बघा ना हे अजूनही राजकारण करतायत, करू दे त्यांना, तो त्यांचा विषय, तो आपला विषय नाही आहे. तर तुम्ही जो सगळ्यांना सल्ला दिलाय की ह्याच्यात राजकारण न करता महाराष्ट्र सरकारच्या सोबत, महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. गडकरीजी तुम्हाला मी लाख लाख धन्यवाद देतो आहे, और मैं आपको सचमुच धन्यवाद देना चाहता हूं, क्योंकि आपने जो आह्वान किया है कि अब समय नहीं है कि अब हम राजनीति करें, आपने खास कर महाराष्ट्र के लोगों को जो अपील किया है, राजनीतिक लोगों को जो अपील किया है कि इसमें राजनीति ना करें, सारे सरकार के साथ रहे, सरकार को सहायता करें, यही इसकी ही जरूरत है. आणि मी हिंदीत का बोललो कारण थोडं वरती पण कळेल, तुमची मी तारीफ केलेली आहे. मला आपण दिलखुलासपणाने काम करतो आहोत. आज ह्या आपल्या सगळ्या लढाईमध्ये मी गेल्या वेळेला जे बोललो होतो की खास करून इतर राज्यातले जे मजदूर आहेत जो महाराष्ट्र के बाहर के लोग हैं, यहाँ अटके हुए तो नहीं है लेकिन जो अपना घर जाना चाहते हैं, अपने अपने घर जाना चाहते हैं, हमारी बात चल रही है, जल्द से जल्द रास्ता निकालेंगे, जरूर निकालेंगे, लेकिन एक बात जरूर, ट्रेन तो नहीं शुरू होने वाली, कोई भीड़ नहीं चाहिए, अगर भीड़ होगी तो वापस पाबंदी लगानी होगी. जो भी सूचनाएं सरकार की ओर से मिलेगी आप तक पहुंच जाएंगी, और जब भी संभव होगा सारे लोगों को अपने अपने गांव, अपने अपने घर, जैसे महाराष्ट्र है, उत्तर प्रदेश है, बिहार है, अन्य राज्य है, एक दूसरे की सहायता करते करते हम ये आदान प्रदान करेंगे, जरूर करेंगे. कोटा में हमारे कुछ स्टूडेंट वहां पे हैं, उनके लिए भी हम काम कर रहे हैं.
अन्य राज्यों में मजदूर है, जैसे मैंने कहा कि बात चल रही है अन्य राज्यों के मुख्यमंत्री जी के साथ चल रही है, केंद्र के साथ बात चल रही है, रास्ता नजदीक आया, निकलेगा जल्दी से रास्ता निकल आएगा, और हम पूरी तरह से कोशिश नहीं हम ये करेंगे, लेकिन आहिस्ते आहिस्ते करेंगे, ह्याच्यामध्ये संयमाने करण्याची गरज आहे, कारण नाहीतर एकदम पुन्हा गर्दी झाली तर आत्तापर्यंतची जी काही आपली तपश्चर्या आहे, मग लॉकडाऊन कशाला केला, तर हे हळूहळू आपण करतो. मी आज आपल्याला काही मुद्दामून कागद घेऊन बसलेलो आहे, कारण एकूण जे काही वातावरण होत आहे की नक्की काय होणार, आकडे फिरत आहेत की एप्रिल एंडला, मे एंडला देशात एवढे रुग्ण होतील, महाराष्ट्रात एवढे रुग्ण होतील, मुंबईत एवढे रुग्ण होतील, मुंबईमध्ये काय चाललेलं आहे, चाचण्या कमी केल्यात का, टेस्ट कमी केल्यात का, लफवाछपवी काही चालले का, काही लपवलेलं नाही, अजिबात नाही, कारण लपवण्यासारखं काही आहेच नाही, काहीच नाही आहे. केंद्राचं पथक हे गेले 5-6 दिवस किंवा 1 आठवड्याभर आपल्याकडे मुक्काम ठोकून आहे, मुंबईत बसलेत, पुण्यात बसलेत. काही जणांनी मला सांगितलं, बघा बरं केंद्राचं पथक आलेलं आहे, काहीतरी डाल में कुछ काला हो सकता है, म्हटलं आम्ही तर त्यांच्याकडनंच डाळ मागतोय, कारण अजूनही अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जे काही धान्य वाटायचंय तर त्याच्यात फक्त तांदूळ आहे, गहू आणि डाळ पाहिजे. डाल में काला बाद में, पहिले डाळ तो आणि दो, डाळ आल्यानंतर मग त्याच्यात काही काळं बेरं आहे की ते नंतर बघू, पण पहिले डाळ आली पाहिजे, गहू आलं पाहिजे. केशरी रेशन कार्डच्या बाबतीमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं होतं, 1-2 दिवसापासून केशरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांना सुद्धा आपण सवलतीच्या दरामध्ये अन्नवाटप सुरू केलेलं आहे, धान्य वाटप सुरू केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी होत आहेत, पण केंद्राचं पथक जे आलेलं आहे त्यांना मी सांगितलं, 2-3 वेळा माझी त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स झालेली आहे, आज उद्या परत होईल, त्यांना मी सांगितलं की तुम्ही त्रयस्थपणाने एक निरीक्षण करा, त्रयस्थपणाने की काय चाललेलं आहे, आमच्यात काही उणीवा आहेत का, तुम्हाला आणखीन आम्ही काय करावं असं वाटतंय का, आम्हाला सांगा, कारण ह्याच्यात आम्हाला असं काही लपाछपीचा खेळ नाही करायचा, आम्हाला लवकरात लवकर महाराष्ट्राला आणि अर्थातच आपल्याला सर्वांना, देशाला आणि परत संपूर्ण जगाला या संकटातून बाहेर पडायचं आहे. देशाची जबाबदारी मोदीजींवरती आहे, जगाची जबाबदारी ज्याच्या त्याच्याकडे आहे, पण महाराष्ट्राची जबाबदारी या सरकार म्हणून आपल्यावरती आहे, आणि आपलं कर्तव्य आहे की आपला महाराष्ट्र एकतर सुरक्षित ठेवायचा आणि लवकरात लवकर तो यातनं बाहेर काढायचा. 3 तारखेला हा लॉकडाऊन संपतोय, त्याच्या पुढे काय करायचं, खरं म्हटलं तर गेल्या 20 तारखेपासून आपण काही ठिकाणी हातपाय हलवायला सुरुवात केलेली आहे, हळूहळू हळूहळू सुरुवात केलेली आहे. मुंबईमध्ये एक गोष्ट लक्षात आली की थोडी एक मुभा दिल्यानंतर वर्दळ वाढली, ही वर्दळ वाढून आपल्याला चालणार नाही, ही परवडणारी नाही आहे, अजिबात नाही आहे. रहदारी वाढली, पुन्हा ये जा वाढली, तर हा जो विषाणू आहे हा एवढा घातक आहे तो पूर्ण नष्ट करावाच लागेल, कारण तो लपणार आहे. आपण गाफील राहिलो, आता काय होत नाही हो, म्हणजे मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, एकूणच देशामध्ये त्याच्या वाढीचा वेग थोडा कमी आलेला असला, आपण म्हणू आता काय झालं, नाही, हाच तर जो संयम म्हणतो तो हाच आहे, पेशन्स गेम. तो विषाणू आपली परीक्षा बघतो की यांचा संयम कधी तुटतोय, संयम कधी तुटतोय. आज सुद्धा आपल्या गोष्टी एक लक्षात अशी येते की देशभरामध्ये जेवढे रुग्ण आपल्याला सापडत आहेत त्याच्यात सुदैवाने एक गोष्ट अशी आहे की 80% लोक ही ज्याला असिम्प्टोमॅटिक म्हणतो, म्हणजे ज्यांना काही लक्षणच नसतील, म्हणजे त्यांना जर का आपण चाचणी घेतली नसती तर कळलंच नाही नसतं कदाचित की यांना कोरोना होऊन कधी गेला आहे, हे सुद्धा एक ही एक चांगली बाब आहे. पण 20% जो भाग आहे त्या 20% मध्यम गंभीर आणि अतिगंभीर ही लक्षणं जी दिसत आहेत ती तेवढी सुद्धा दिसता का म्हणे. आज सुद्धा मी आपल्याला सांगतोय की हे काही लपवण्यासारखं काही प्रकरण नाही आहे, हा काही विचित्र असा काही रोग नाही आहे. एक सोशल डिस्टन्सिंग हा शब्द कितपत योग्य आहे तुम्हाला माहीत नाही, कारण सोशल म्हटल्यानंतर सामाजिक, समाजात अंतर नाही पडतं का, मग आपल्याला एकमेकात थोडं ह्या काळात थोडं अंतर ठेवायचं आहे, सामाजिक अंतर नकोय, समाजामध्ये फिरताना थोडंसं एकमेकापासून आपल्याला अंतर ठेवायचं, मग त्याला शारीरिक अंतर ठेवा, काय शब्द असेल तो बघा. पण तोंडाला मास्क लावून फिरणं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पुढे जाताना आपल्याला गर्दी टाळूनच जावं लागणार आहे, आणि त्याच्यासाठी थोडी थोडी जी काय आपण हालचाल सुरू करतो आहोत ती हालचाल मी गेल्याही वेळेला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात आपण जिल्ह्याच्या वेशी उघडत नाही आहोत, पण जिल्ह्यांतर्गत काही उद्योग आणि इतर काही हालचालींना आपण सुरुवात केलेली आहे, त्याचा रोजचा रिपोर्ट माझ्याकडे येतोय. आज संध्याकाळी पुन्हा एकदा याचा मी आढावा घेतोय, आणि मग 3 तारखेनंतर काय करायचं, आणखीन किती
मुभा देता येईल, आणखीन किती मोकळीक देता येईल हे आपल्याला पाहावं लागेल. हे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा का सांगतोय, कारण काही जणांचा असा एक विचार चाललेला आहे की ठीक आहे ना, आता हर्ड इम्युनिटी अजून तो तसा काही सिद्ध झालेला नाहीये, अजून सिद्ध झालेला नाहीये. हाय रिस्क ग्रुप जो 20% मी जो मुद्दा बोलत होतो, त्याच्यामध्ये एक तर ज्यांना इतर काही व्याधी किंवा विकार आहेत, खास करून मधुमेह असतील, कार्डियाक प्रॉब्लेम असेल, स्थूलपणा असेल, किडनीचे विकार असतील, त्यांना आपल्याला सुरक्षित ठेवायचे. याचं कारण हा जो विषाणू आहे हा आत्तापर्यंतच्या आपल्या निरीक्षणात ह्या प्रकारच्या व्यक्तींवरती जास्त गंभीर असा दुष्परिणाम करतोय, जास्त गंभीर. म्हणून मी मागेही आपल्याला बोललो होतो की ज्यांना ज्यांना हे ह्या व्याधी किंवा विकार असतील त्यांनी खूप खबरदारी घ्यायला पाहिजे, आपल्या आहारावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे, घरातल्या घरात थोडासा व्यायाम केला पाहिजे, ही सगळी लक्षणं समजा कोणाला ॲलर्जी असेल कमी ठेवली पाहिजे, आणि विशेष म्हणजे लक्षणं दिसल्याबरोबर फिवर क्लिनिकमध्ये आलं पाहिजे. लक्षणं दिसल्याबरोबर ठीक आहे रे, थोडासा सर्दी आहे, थोडीशी सर्दी आहे, खोकला आहे, किंचित ताप आहे, कृपा करा घरच्या घरी औषधे घेऊ नका. फिवर क्लिनिक आपण आता हे 3 टप्प्यात करतो आहोत, कोविड, नॉन कोविड आणि एक जो प्राथमिक ज्याला म्हणतो ना फिवर क्लिनिक, तसं तर आपल्या जवळच्या फिवर क्लिनिकमध्ये जा आणि तिथून तुम्ही उपचार करून घ्या, तिथून तुम्ही औषधे घ्या. कारण ही जर का लक्षणं दिसत असतील आणि अंगावर जर का आपण या गोष्टी काढल्या तर मग मात्र विषाणू हा गंभीर स्वरूप धारण करू शकतो. एक गोष्ट आणखीन लक्षात घ्यायला पाहिजे की कोरोना झाला म्हणजे गेला असं नाही. मी मागेही आपल्याला सांगितलं होतं, अगदी 4-6 महिन्याच्या बाळापासून 83, 84, 85 काही ठिकाणी तर मी असं ऐकतोय की त्याही पुढच्या वयोगटातील लोक ज्यांना कोरोना होऊन त्यातून ते बाहेर पडलेले आहेत. आता सुरे येताना मी बघत होतो की कोरोना मुक्त झालेले लोक बाहेर पडतात, त्यांच्यावरती पुष्पवृष्टी होते. होते, म्हणजे कोरोनाला औषध नसलं तरी काळजी घेतली तर कोरोना बरा होतोय, पण त्याच्यासाठी लवकरात लवकर दवाखान्यात येणं हे गरजेचं आहे. मी अनेक जे आपले डॉक्टर्स आहेत किंवा ज्यांचे काही खाजगी क्लिनिक्स आहेत, दवाखाने आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलले, पुन्हा एकदा त्यांना जाहीर एक प्रार्थना करतोय, विनंती करतोय की कोविड ज्यांना झालेला नाही, नॉन कोविड, त्या रुग्णांची थोडीशी गैरसोय होते. मला कल्पना आहे, कारण एक ही भीती एवढी आहे, दहशत एवढी आहे की अरे बापरे हा समोर आलाय त्याला कोविड झाला असला तर ज्यांची ज्यांची काम करण्याची इच्छा आहे, ज्या डॉक्टर्सची ही तयारी आहे, त्यांनी संपर्क करावा. करतायत, जरूर करतायत, काही ठिकाणी सुरू पण झालेले आहेत. डायलिसिस सेंटर्स ही सुरू झाली पाहिजेत, डायलिसिस सेंटर सुरू झाले पाहिजेत. काही कॅन्सरग्रस्त आहेत, काही ज्यांना हृदयरोग आहे, ह्यांना वेळच्या वेळेला उपचार हे झालेच पाहिजेत. पण असे काही डॉक्टर्स आहेत ज्यांची तयारी असेल, त्यांना सरकार पूर्ण मदत करेल, पूर्ण सहकार्य त्यांना करेल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय की ह्या सर्व आपल्या जनतेसाठी जे ह्या व्याधीग्रस्त आहेत, विकारग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी आपण आपापले दवाखाने सुरू करा, आपले छोटे मोठे क्लिनिक सुरू करा, छोटी मोठी हॉस्पिटल सुरू करा. जे जे काय करता येणं शक्य असेल ते सरकार आपल्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग एक तुम्हाला मी फोटो दाखवतोय, हा फोटो दाखवल्यानंतर घाबरण्याचं कारण नाहीये, आपण तयारी किती करतोय त्याच्याबद्दल हा फोटो आहे. मोठी तयारी आपण जी करतो आहोत ती केवळ आणि केवळ समजा उद्या थोडीशी वाढ झाली तर काय, त्याच्यासाठी मी फोटो दाखवतोय. असे आपण गोरेगावमध्ये जिकडे एक्झिबिशन ग्राउंड आहे तिथे ही तयारी करतो आहोत, केलेली आहे, म्हणजे तुम्हाला बघताय तुम्ही. त्याच्यानंतर वरळीला सुद्धा आपण करतो आहोत, तिकडे सुद्धा ही तयारी आहे. दरम्यान एक गोष्ट सांगायला पाहिजे की जे हॉटस्पॉट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आता कमी होते आहे, कंटेनमेंट झोन आपण कमी करत चाललेलो आहोत. वरळी ज्या पद्धतीने हाताळले गेलेले आहेत त्याबद्दल दिल्लीतनं आलेल्या टीमनी सुद्धा आपलं कौतुक केलेलं आहे. हे सुद्धा आहेत, हे आपण अशा काही काही ठिकाणी ज्यांना गंभीर स्वरूपाची लक्षणं नाहीत त्यांच्यासाठी आपण ह्या सोयी करतो आहोत. एक प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणा की ज्यांना लक्षणं नाही आहेत, कदाचित ते नुसते क्वारंटाईनमध्ये असतील, अशा लोकांसाठी आपण ह्या सोयी करतो आहोत. आजपर्यंत आपण महाराष्ट्रात, अर्थात ही अभिमानाची गोष्ट नाही आहे पण सांगण्यासारखी नक्की आहे, इतर देशात म्हणजे आपल्या देशात इतर राज्यांनी आणि इतर देशात कोणी किती चाचण्या, ह्याची मला तुलना करायची नाही आहे, पण महाराष्ट्रात मी जेव्हा आत्ता आपल्याशी बोलतोय आणि हा आकडा माझा 1-2 तासापूर्वीचा आहे, त्याच्यामध्ये आणखीन वाढ झालेली असणार.
आपण महाराष्ट्रामध्ये जवळपास 108,972 चाचण्या आपण केलेल्या आहेत. 108,972 लाखाच्या पलीकडे गेलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये सुमारे 101,162 जणांचे नमुने हे निगेटिव्ह आलेले आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये साधारणतः 7,628 हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले. दुर्दैवाने 323 मृत्यू झाले. आणि ही जी काय कोरोनाग्रस्तांची संख्या आहे ही थोडीशी चढ उतारही होते. गेल्या काही दिवसात एखाद दिवस असा येतो की पटकन ती वाढते, काही ठिकाणी कमी होते. पण जास्त करून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जिथे ह्या काही केसेस सापडत आहेत, म्हणजे अगदी धारावी आहे, तर तिथे सुद्धा जो आपण कंटेनमेंट झोन केलेला आहे किंवा काही लोकांना एखादा कोरोनाग्रस्त असेल त्याच्या अगदी जवळच्या संपर्कात आलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्येही थोडीशी रुग्णांची संख्या किंवा पॉझिटिव्हची संख्या वाढते आहे. पण त्यातही पुन्हा पुन्हा मी सांगतोय की जवळपास 70-80% लोक हे असिम्प्टोमॅटिक आहेत, म्हणजे त्यांना तशी कोणतीही लक्षणं नाहीत. तरीसुद्धा आपण त्यांची खबरदारी घेतोय, त्यांना आपल्या क्वारंटाईनमध्ये ठेवतो आहे, त्यांची टेस्ट घेतो आहे. आणि त्यांची टेस्ट घेतल्यानंतर जेव्हा ती निगेटिव्ह येते त्याच वेळेला त्यांना आपण घरी सोडतो. तर या सगळ्या अशा आपण गोष्टी करतो आहोत. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण कापूस खरेदी केंद्र पुन्हा सुरू केलेली आहेत. फळ वाहतूक म्हणजे आंबा आहे, द्राक्ष आहे, टरबूज आहेत, कलिंगड आहेत, यांच्या वाहतुकीवरती कोणतीही बंदी नाही आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आत्ताच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्यालाही फळ फळावळ घरपोच काही करता येईल का, त्याहीबद्दल आपला काही मार्ग निघतोय का, तेही आपण पाहतो आहोत. कृषी माल शेती यावरती कोणतीही बंधनं यापूर्वी नव्हती, आत्ताही नाही आहेत, ती तशीच चालू राहतील. काही जिल्ह्यांमध्ये आपण काही उद्योगांना परवानगी दिलेली आहे. आणि आता आणखीन 30 तारखेनंतर आणखीन काय करता येईल ते पण आपण बघतो आहोत. एकूणच काय की आपण जबाबदारीने तयारी करत तर चाललेलोच आहोत, पण त्याचबरोबरीने हे संकट पूर्ण दुर्लक्षित न करता हळूहळू आपलं आयुष्य, आपलं जीवन पूर्वपदावर कसं येईल, पुन्हा संपूर्ण राज्यात आणि देशात आनंदाचं वातावरण, खेळमेळीचं वातावरण, एक खरोखर आरोग्यदायी वातावरण कसं होईल या दिशेने आपण पावलं टाकतो आहोत. मला खात्री आहे की घरी बसून बसून तुम्ही कंटाळला असाल, नक्कीच कंटाळला असाल, पण त्याच्याशिवाय दुसरा आत्ता तरी इलाज नाही आहे. उद्या पंतप्रधानांबरोबर ती पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे. त्यांच्यासमोर सुद्धा काही गोष्टी मी ठेवणार आहे. फोन तर चालू आहे, अमित शहांचे फोन येत आहेत, मध्ये पंतप्रधानांशी बोलणं सुरू आहे. वातावरण चांगलं सहकार्याचं आहे. त्यांच्याशी मी बोलताना हे मी त्यांना सांगितलं की आम्ही सुद्धा इकडे काही प्रयोग करतो आहोत, जसं प्लाझ्माचे प्रयोग. मला असं कळलं की आता कालपासून त्यांनी थोडीशी परवानगी दिलेली आहे BCG लसच्या बाबतीत, त्याच्या बाबतीत. म्हणजे एका बाजूला आपले प्रयोग सुरू आहेत, उपचारासाठी उपचारांची पराकाष्ठा सुरू आहे, रुग्ण वाढू नये म्हणून त्याच्याही बाबतीत खूप मोठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. जेवढ्या दिशेने आणि जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे सगळे आपण करतो आहोत. जसं काही संस्था या आपल्याला मदत करतायत, अन्नासाठी मदत करतायत. शिवभोजन तर आपली 1 लाखाच्यावरती थाळ्यांची संख्या आता गेलेली आहे, रोज 1 लाखाच्यावरती. मजुरांची तर मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे, 5.5-6 लाखाच्या आसपास मजुरांना रोजचं आपलं 3 वेळेचं आपण अन्न देतो आहोत. पण काही जे मोठे मोठे उद्योगपती आहेत त्यांचा मला खास उल्लेख करावाच लागेल. मग त्याच्यामध्ये टाटा आहेत, आपले मुकेश भाई रिलायन्स आहे, विप्रो आहे, महिंद्र आहेत, बिर्ला आहेत, SR आहेत, सगळेजण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या परीने काही ना काहीतरी करत आहेत. आणि एकूणच मला असं वाटतं आज सगळेजण त्यांची प्रतिष्ठा, त्यांचे सगळं काही, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण सगळे एका पातळीवरती ह्या संकटाचा सामना करतो आहोत. लढाई अटीतटीची सुरू आहे. हा जो काय गुणाकाराचा वेग आहे तो नक्कीच आपण मंद किंवा संत गतीवरती आणलेला आहे. जगभरातून आपल्या हिंदुस्थानी जनतेचं कौतुक होत आहे. मी सुद्धा वाचत असतो काही काही गोष्टी ज्या इंटरनॅशनल न्यूज असतात. अनेकांचं असं म्हणणं आहे की हे हिंदुस्थान युद्ध जिंकेल ते औषधावरती नाही, औषध येण्याच्या आधी हिंदुस्थान आपल्या हिमतीवरती, धैर्यावरती आणि मनोबलावरती हे युद्ध जिंकेल. माझा सुद्धा तोच आत्मविश्वास आहे. शेवटी आत्मविश्वास असेल तर समोर संकटाचा पहाड जरी असला तरी तो पहाड आपण जमीनदोस्त करू शकतो आणि तो करणार, एवढा आत्मविश्वास आपल्यामध्ये आहे.
आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावरतीच हे युद्ध आपण लढतो आहोत. पुन्हा एकदा सांगतो, जी खबरदारी तुम्ही घेत आहात ती अतुलनीय आहे. जो संयम तुम्ही दाखवताय तो अद्भुत आहे आणि हे तुम्ही करू शकता आहात. म्हणून आणि म्हणूनच मी म्हणा आणि माझे सगळे मंत्रिमंडळातील सहकारी म्हणा, हे युद्ध हे लढू शकतोय. आपला विश्वास, आपले आशीर्वाद हेच आमचं बळ आहे.